विविध मुद्द्यांवर जळगावमध्ये या ठिकाणी बैठक घेण्यात आली. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये योजना राबवत असताना ज्या काय अडचणी येतात त्याच्यामध्ये बँकेच्या बाबतीमध्ये असेल किंवा आधार कार्ड लिंक असेल किंवा झिरो बॅलन्स अकाउंट असेल त्याच्यामुळे जवळपास महाराष्ट्रामध्ये 30 लाख महिला अशा आहेत की त्यांच्या ह्या किरकोळ अडचणीमुळे त्यांच्याकडे लाभ पोहोचलेला नाही. त्याच्यामध्ये जर आपण जळगावचा विचार केला तर जळगावमध्ये 1,07,000 महिलांना हा लाभ मिळत नसल्यामुळे आपण सगळ्या बँकेच्या लीड बँक जेवढ्या आहेत त्या बँकेंना बोलवलं होतं आणि त्याचबरोबर समितीचे जे अध्यक्ष आहेत माजी मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या समितीच्या अध्यक्ष आणि सदस्य त्यांनाही बोलवलं होतं आणि त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही या बँकेनी या लोकांशी संपर्क साधून त्यांच्या आधार लिंक करण्याचा सुद्धा पुढाकार तुम्ही घ्यावा. त्याचबरोबर ज्या ठिकाणी शिरो अकाउंट आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुद्धा लक्ष घालावं. त्याचबरोबर काही ठिकाणी अशा तक्रार आल्या होत्या की महिलांचं पैसे आल्यानंतर ते पैसे कर्जामध्ये कापले जायचे. बऱ्याच घटना काही बँकेमध्ये घडल्या त्या बाबतीमध्ये आम्ही सूचना दिल्या की हे अनुदान आहे, कायद्याने अनुदान कापण्याचा अधिकार तुम्हाला नाही, शासनाने दिलेलं अनुदान हे त्या महिलेच्या ह्याच्यातून कापू नये अशा पद्धतीच्या सूचना पण कलेक्टर मोदयांनी आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी ज्या तालुक्यामध्ये आमचे अध्यक्ष आहेत सभासद आहेत त्या ठिकाणी आमचे BDO त्या ठिकाणी तहसीलदार CDPO आणि बँकेचे अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्याच्या दिवशी बैठका होणार आणि जागेवरच कुठल्या तालुक्यामधल्या बँकेमध्ये कुठच्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार. याचं कारण असं आहे की जवळपास 30 तारखेला नवीन पैसे पुन्हा प्राप्त होतील असा अंदाज आमचा आहे. त्यामुळे ह्या 1,07,000 महिला वंचित राहू नये त्याच्याकरता एक तातडीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली. त्याबरोबर दुसरी बैठक अशी होती की राज्य सरकारने एक GR काढला होता की जे घरं अतिक्रमित राहतात त्या घरांना या ठिकाणी कायमस्वरूपी त्याच्या नावावर उतारा व्हावा आणि त्याच्याकरता TLR कडनं मोजणी होऊन नकाशा तयार करून DP प्लॅन तयार करून त्या पद्धतीने त्यांना घर द्यायला जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्याचं स्वतःचं मालकीचं घर होईल, त्याचं स्वतःची जागा त्याच्या नावावर होईल. तर असं कुसुंबामध्ये आपण 211 यांना नियमित केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना 211 घरकुल मिळतील. हा सगळ्यात सुरेदादा जैन नगराचा सगळ्यात मोठा प्रश्न होता तो कलेक्टर मोदी आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सोडण्यात आलेला आहे. तसंच धरणगावमध्ये सुद्धा आमचे जे 2 प्रमुख आहेत भुराणेजी आणि रविभाऊ कंकरे यांनी जो प्रस्ताव आणला होता त्यामध्ये 178 घरांना या ठिकाणी मंजुरी देण्यात आली. तो पहिलं नगर आहे त्या नगरामध्ये आता आम्ही या ठिकाणी उतारे वाटप करणार आहोत आणि उर्वरित जे 5 नगर आहेत त्यांना सुद्धा म्हणजे आम्ही कायमस्वरूपी त्यांच्या नावावर 8 नंबरचा उतारा देण्याचं पवित्र केलं. माझ्या माहितीप्रमाणे वर्ध्यानंतर पहिलं आपला जळगाव जिल्हा आहे की जिथे आपण हे घरं कार्यान्वित करण्याचं किंवा 8 नंबर उतारा देण्याचं काम आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये प्रशासकीय मान्यता कुठल्या राहिल्या आहेत. त्याचबरोबर अयोध्येमध्ये जाणारे जे वृद्ध लोक होते त्या लोकांच्या बाबतीमध्ये सुद्धा एक अयोध्येला ट्रेन जाते 30 तारखेला तर पालकमंत्री त्याचा अध्यक्ष असतो आणि पालकमंत्र्याच्या आदेशानुसार त्या ठिकाणी ती पहिली ट्रेन महाराष्ट्रामध्ये वयोवृद्ध लोकांची जाण्याचा मान जळगावला मिळाला आहे आणि आपण तो पूर्णपण करतोय. जवळपास 850 लोक 30 तारखेला या ठिकाणी अयोध्येला जाणार आहेत आणि ऑनलाईन माननीय मुख्यमंत्री मोदी त्यांना संबोधित करणार आहेत, लोक उपमुख्यमंत्री संबोधित करणार आहेत. शासनाच्या आणि याच्या योजना राबवत असताना स्थानिक विकास फंडाचे पैसे असतील किंवा DPCचे पैसे असतील ते त्वरित खर्च व्हावे. आपण 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आढावा घेतला होता तेव्हा आपण राज्यामध्ये 7-8 नंबरला होतो, आता आपण आज आढावा घेतला तर आपण आता 4 नंबरला आलोय आणि आता जे हे आमचं जर स्पीडअप असंच राहिलं तर कंटिन्यू ते 3 वर्ष आपण प्रथम क्रमांक राज्यामध्ये मिळवला होता तो पुन्हा आपण राखू. अशामुळे कलेक्टर असतील, CO असतील, विविध खात्यांचे हेड असतील यांच्या सगळ्यांच्या परमिशन मुळे पैसे कसे खर्च करण्याकरता काय काय केलं पाहिजे, मागची कामं आपण लवकर संपवले पाहिजे, प्रमाण दिले गेले पाहिजे, वर्क ऑर्डर झाली नसेल तर वर्क ऑर्डर लवकर तारखेच्या आत केली पाहिजे या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी जिल्हास्तरीय बैठक या ठिकाणी घेतलेली आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये CC कॅमेरे बसवण्याकरता जवळपास 20 कोटी रुपयाची तरतूद आपण या ठिकाणी केली आहे. म्हणजे मागच्या काळामध्ये जर आपण विचार केला असेल तर जळगाव जिल्हा हा एकमेव असा जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये DPDC रोजगार हमी योजना आणि 15 वित्त आयोग याच्या माध्यमातून 600 शाळांना वॉल कंपाऊंड देणारा पहिला जळगाव जिल्हा आहे. त्याच्यानंतर सोलरच्या बाबतीमध्ये आपण अग्रक्रम केला,
आरओच्या बाबतीमध्ये केला आणि आता या ज्या घटना घडत आहेत लहान मुलींच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये, तर त्या वेळेस शाळेकडे सगळ्यांचं लक्ष असावं याच्याकरता प्रत्येक शाळेला सीसी कॅमेरे बसवण्याकरता आपण आज तरतूद केलेली आहे. एवढ्या 2 महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये जाणारी माझी मुलगी किंवा माझा मुलगा हा त्याच्या कक्षेत येत असल्यामुळे बाकी ज्या काही चुकीच्या गोष्टी घडतात त्या घटनेकरता सुद्धा या ठिकाणी आळा राहणार आहे. किंवा शिक्षक काही अनुपस्थित राहतात किंवा वेळेवर येत नाही, पाहिजे त्या पद्धतीने शिकवत येत ते आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे 2-3 प्रकाराचा त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. हे या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याचबरोबर आता नवीनच एक योजना शासनाने प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम योजना या ठिकाणी योजना ही राबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये यावल, रावेर, चोपडा, मुक्तनगर, भुसावळ, जामनेर, जळगाव, अंबड हे सगळे जी 12 तालुके आहेत 112 गावाधीशांना लाभार्थींना लाभ होण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे. त्याच्यामध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विद्यार्थ्यांकडून आदिवासी समाजाचं वास्तव्य आहे अशा प्रत्येक गावाच्या कुटुंबांना सर्वेक्षणाची मोहीम आपण या ठिकाणी हाती घेतलेली आहे. त्यामुळे 112 गाव आदिवासी गावांचा आराखड्यामध्ये समावेश केला असून बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये पक्के घर देणे, ग्रामीण भागात रस्ते तयार करणे, शुद्ध पाणी देणे, घराची वीज जोडणी करणे, सौर ऊर्जा, आयुष्यमान कार्ड, आदिवासी कार्ड, अंगणवाडी केंद्र, दूरसंचार कनेक्टिव्हिटी, आदिवासी डिजिटल उपक्रम असे बऱ्याच योजना आहेत ज्या 21 प्रकारच्या त्याच्यामध्ये लागू करण्यात आलेल्या आहेत. आणि मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे आदिवासी भागामध्ये त्याचा फायदा होणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबिर शहरी 51 आणि ग्रामीण 76 अशा 10 शासकीय योजनांचा लाभ आरोग्य तपासणीच्या मार्फत आपण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचे पीपीई किट तयार वितरण करण्याचं नियोजन स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर करण्यात येत आहे. म्हणजे गाव स्वच्छ राहण्याकरता जनजागृती उपक्रम आहे, स्वच्छता उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर आपण एक पेड मागे नाम अशा पद्धतीचं काम सुरू केलं आहे. स्वच्छता फेरी, मानवी साखळी, स्वच्छता संदर्भात चित्रकला, रांगोळी स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती व्हावी अशा पद्धतीच्या ह्या वेगळ्या वेगळ्या बैठकी जळगाव जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याच्याबद्दल केला. त्याबरोबर MSCBच्या ज्या सध्याचं जे लोड शेडिंग येत आहे त्याच्यामध्ये आम्ही सूचना दिल्या, पण टेक्निकल अडचण असल्यामुळे काही दिवस MSCBचा त्रास झाला, पण त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की 2 दिवसाच्या जे एमर्जन्सी लोड शेडिंग येतं त्यांना सांगितलं की शहरी पण येत आहे, ग्रामीण पण येत आहे, तर ते येऊ नये त्या सूचना आपण दिलेल्या आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे भयानक पाऊस पडला त्यामुळे बरेच रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. फक्त शहराच्याच रस्त्यांना नाही तर खेड्याला जाणाऱ्या जे रस्ते आहेत ते त्यांना खड्डे पडलेले. मग त्याच्यामुळे काही लोक त्या खड्ड्यांचा फोटो काढून त्याचा फोटो काढणे आणि प्रसिद्धी करणे याच्याशिवाय दुसरं त्यांना उद्योग राहिलेला नाही. तर आपण दोघं बांधकाम खात्यांना म्हणजे PWD आणि बांधकाम आणि हायवे यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की एमर्जन्सी तिथे आता उद्योग मिळाली की तुम्ही लगेच खड्डे भरणे, काम दुरुस्त करण्याचं या ठिकाणी सांगितलंय. कृषी खात्याला सुद्धा आपण बोलवलं होतं. जो काल परवा करता पडलेला पाऊस जर नियमाच्या वरती तो 65 मिलीमीटरच्या वरती पाऊस पडला आहे आणि 70 पाऊस जर तो पडतोय तर त्वरित तुम्ही उद्याच्या दिवशी तुमच्याकडे रिपोर्ट आल्यानंतर पंचनाम्यांना सुरुवात करावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळू शकेल. अशा पद्धतीच्या सगळ्या समावेशक या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचाही आपण काही प्रमाणामध्ये आढावा घेतला. त्यांची जी पेंडिंग काम आहे 19, 20, 21, 22, 23, 24 त्याच्यामध्ये सगळा पाठपुरा करून त्यांनी लवकरात लवकर काम करावी. कारण की आपण DPDCच्या मार्फत जवळपास 125 करोड रुपये जळगाव शहराला दिले, पण त्या प्रमाणामध्ये अजूनही काही जुने 3-3 वर्षापूर्वी जे डांबरी रस्ते अजून त्याच्याकडनं सुरू झालेले नाही. तर आपण त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत की शहराची स्थिती पाहता, कॉलन्यांची स्थिती पाहता आपण हे कामं लवकर सुरू करावेत अशा पद्धतीनं आढावा बैठका या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या बिल्डिंग्स बांधल्या असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटने ज्या ठिकाणी जे शहर रेड लाईटमध्ये जात आहेत तिथे सीसी कॅमेरे बसवायचे असतील त्याची पण आपण तरतूद केलेली आहे जेणेकरून कुठल्याही अप्रिय घटना घडू नये आणि पोलीस कंट्रोल करण्याकरता एक त्यांना मदत व्हावी अशा सर्व समावेशक बैठकी आम्ही या ठिकाणी घेतल्या आहेत. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये काही ना काही दुरुस्ती होऊन जी कामं सुरू आहेत ती फास्ट होतील, जी कामं सुरुवात व्हायची आहे त्यांना वर्क ऑर्डर होईल आणि जी थोडी अपूर्ण आहे ती पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. तर अशा बैठकीमध्ये जे एवढे विषय झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही मागच्या मीटिंगमध्ये तिथं नॅशनल हायवेचे जे खड्डे किंवा एक महिन्याचा प्रत्येक महिन्यात सुरू असं म्हटलं होतं
आज की होते का उपस्थित न्यायाच्या मध्ये पहिली गोष्ट अशी की म्हणजे मी त्यांच्या बाजूशी सहमतच नाही. पहिली गोष्ट ही आहे की ते कायमाच्या त्यांनी काम केलं नाही आणि खड्डे जर आपण पाहत असाल तर ते मातीने खड्डे भरतात ते होत नाही. पण आता सध्या ज्यावेळेस मी त्यांचा आता आजही त्यांचे अधिकारी आले होते त्यांचं म्हणणं आहे की थोडं उघडी घेऊ द्या. आता त्यांचे नशीब पण इतकं चांगलं म्हणावं लागेल की देवाचा पाऊस रोज पडतोय त्यामुळे आपण त्यांना जास्त गोळा बी गेलो तर आपल्याला वाटते का बरोबर यार पाऊस पडतोय त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो जेव्हा पाऊस बंद होईल तर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हा सलग आम्हाला त्याला पेवर लावून तुम्ही त्याला क्लिअर करून द्या त्याच्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. पण आपण म्हणताय जे सत्य आहे पाहिजे तेवढं त्यांनी काम खड्ड्यांचं केलेलं दिसत नाही. हो तुम्ही आता पडदे जळगाव याचा सर्वात जास्त त्रास तुम्हाला आहे. माझी एक विनंती अशी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बायपासचं काम त्यांनी मार्चपर्यंत आपल्याला डेडलाईन दिलेली आहे ते डेडलाईनमध्ये पूर्ण करावं त्यासाठी फॉलो करावं तसं एवढंच. त्याच्याकरता आपण तुम्ही बघत असाल की 3 वेळेस आपण बैठकदार आपण पाहिलं की तिसरा माणूस या सबडेट केलेला आणि कायद्यात अशी सुविधा आहे की मी माझं काम तुम्हाला सबडेट करू शकतो फक्त बिल्ड कॅपॅसिटी त्यांनी मागची केलेली कामं या अनुभवावर तुम्हाला कायद्याने सबडेट करता येतं. तर शेवटी ह्या अडचणी निश्चित पाहिजे. पण आपण मार्च पर्यंत त्याच्याकडनं काम करण्याकरता वारंवार बैठका घेतोय पुढेही घ्याव्या लागतील कारण की जोपर्यंत बाहेर ट्राफिक जात नाही तोपर्यंत रस्ता टिकणार नाही. आता किती गेला रस्ता तर तुम्ही गाड्यांचा प्रभाव 50 टनची गाडी 60 टनच्या गाड्या अशा गाड्या मोठ्या मोठ्या जातात त्यांच्या रोडची कॅपॅसिटी तेवढी नाही आहे. त्यामुळे हा जो हायवे होतो हा जर बाहेरून झाला तर ऍक्सिडेंटची प्रमाण कमी होती आणि रोडची क्वालिटी पण टिकली.